हरि ओम श्री राम वदना एकांत इरा गोविंद असंगाव केंद्र 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट. 3 दिवसाचा मला त्रास झालेला. 3 दिवसाचा पाठे पाठे तो त्रास मला सुरू व्हायचा. छाती भरून यायचे, डोळे मी अशी वर करायची, बोलायला जमत नसं, काही नसं. तसंच करता करता माझे मिस्टर मला घेऊन दवाखान्यात जायचे. दवाखान्यात नेलं का पुन्हा मला ते सलाईन वगैरे लावून ACC वगैरे सगळं करायचे, हे करायचे. तेवढं पुढं जरा ते थांबायचं का पुन्हा मला घरी आणायचे संध्याकाळी. पूर्ण दुसऱ्या दिवशी तसंच झालं. पाठीपाठी तो त्रास झाला. पुन्हा मला दवाखान्यात नेली. पुन्हा मग तसंच हे करून पुन्हा घरी आणली. तिसऱ्यांदा पण तसंच झालं. तिसऱ्या दिवशी पुन्हा तसंच झालं. मग चालले हे कशा मुलं काय. मग ते आमचे डॉक्टर, फॅमिली डॉक्टर, त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्याकडे गेलो पण त्यांनी सांगितलं, त्यांनी मला 1 GB खालची गोळी दिली ठेवायला. आणि ते बोलतात तुम्ही याला जा, कल्याणला जा. कल्याणला एक दवाखाना ते लोणी म्हणून त्यांच्याकडं. मग तर तिकडे जायचं होता. तर हे आमच्या नितांच्या सेट ना त्यांच्याकडे पादुका पूजन होतं. मी मला त्यांनी फोन केला, बोलवलं. त्यांना माहिती मी आजारी झालेली ते. तर मग ते ये इकडं बापू नाती बिलती कर जरा मग जा दवाखान्यामध्ये. तर मग मी गेली. गेली तर मग मी ते आरती वगैरे मी केली ना, खूप बापूंची भांडायला लागलेली मी. हा मला तुमचं कार्य करायचंय, मला अजून तुमचं हे करायचंय ना, मला असं काय त्रास चालू झालं, काय झालं मला असं खूप हे केलं. आरती वगैरे केल्यानंतर भांडली वगैरे आणि मग त्याच्यानंतर मी प्रसाद वगैरे तिथे घेतला, दर्शन घेतलं. बापूंना एकच बोलली, आता मी चाललेली दवाखान्यात ते आता तुम्ही जे काय असेल ते बघणार आहे. नाही गेली मी दवाखान्यात, केलं माझं पूर्ण ACC केलं, एक्सरे काढले, CD बनवली, पूर्ण सगळं हे केलं. मला नुसती धाकधुकी होती का काय रिपोर्ट येतात, काय रिपोर्ट येतात, काय रिपोर्ट मध्ये येतं असं सारखं मला तेच येतं. असं करता करता सगळे रिपोर्ट आणले, सगळे हे केले त्यांनी. आणि मग आता यांना पण जरा वाटलं की हिला डायरेक्ट कसं कसं सांगू, त्यांना पण माहिती नाही. ते स्वतः एकटेच गेले दवाखान्यात डॉक्टरकडे आणि जाऊन त्यांनीच ते रिपोर्ट आणले, त्यांनीच बघितलं सगळे की. आणि नंतर मला त्या फॅमिली डॉक्टरकडे पाठवलं, जा तू बघून ये काय. मी त्यांना विचारलं, मग त्या डॉक्टरांनी पण माझी टिंगल केली, काय वय नाही तुम्हाला सांगूच शकत नाही मी, असे बोलायला लागल्या ते डॉक्टर पण. ते पण आपले म्हणजे पहिला बापूंकडे जायचे, त्यांच्याकडे बापूंचा फोटो पण होता. हा तर मग मी अजून हे झाली, हे असे का बोलतात असं काही नाही. तुमच्या खरोखर तुमच्या कसं काही हे झालं म्हणजे तुमच्या खरोखर तुमच्यावर बापूंची कृपा झालेली. सगळ्यात एवढं तुम्हाला त्रास 3 दिवसाचे ती येऊन गेले पण त्यातनं तुम्हाला बापूंनीच. आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल, पूर्णपणे सगळे रिपोर्ट नॉर्मल, काहीच नाही. हे सगळे बोलायला लागले, बापूंनी अजून वाढवले, बापूंनी अजून वाढवले असे हे करायला लागले. हरिओम.